सर्वात आधी आपण कॅटचा नोजचा पार्ट आपण काढून घेतला आहे. नंतर हेच नोज वरच्या साईडला आपण ड्रॉ करून घेतला आहे. आयब्रोज काढून घेतले आहेत. नंतर कॅटचे डोळे काढून घेतले आहेत सर्कल्स शेप्समध्ये. आतमध्ये आयबॉल दाखवले आहेत. कॅटचे आयबॉल हे ओवल शेपमध्ये असतात आणि त्यामध्ये शाईनसाठी दोन स्लिपिंग ओवल काढून घेतले आहे. तर हे आपलं पेन्सिल वर्क असं रेडी झालं आहे. आता आपण कलरिंग पार्ट करणार आहोत. आता आपण कलरिंग स्टार्ट करूया. बॅकग्राऊंड कलर पहिलं करणार आहोत आपण. वेगवेगळे कलर आपण यात करून घ्यायचे आहेत. पॅलेटमध्ये वेगवेगळे कलर प्रथम काढून घ्यायचे आणि त्याचे स्ट्रोक्स फक्त आपल्याला बॅकग्राऊंडला द्यायचे आहे. सो ते कसे द्यायचे ते मी तुम्हाला करून दाखवत आहे. फेसला व्हाईट कलरचा बेस कलर देणार आहोत. आता आपण ब्लॅक कलर आयब्रोज आणि आयबॉल मध्ये करणार आहोत. ड्रॉइंग पाहताना खूप मेसी झालंय असं वाटत असेल, परंतु आपण फायनल टच दिल्यावर हेच ड्रॉइंग खूप छान आणि क्यूट वाटणार आहे. सो आपण स्टार्ट करू. आपलं इथे कलरिंग करून झालेलं आहे. कलरिंग ड्राय व्हायला आपल्याला 5 मिनिट्स द्यायचे आहे आणि त्यानंतर आपण त्याची मास्किंग टेप काढून घेणार आहोत.